कॉलेजेस चालू सध्या तर आपण काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे। जरी दुसरी लाट गेलेली असली आणि आपला पॉझिटिव्हिटी रेट विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा एकच्या देखील खाली आलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तिथली परिस्थिती बघावी, शाळा सुरू होऊ शकतात का बघावा। परंतु आताच एक दुपारी शालेय शिक्षण मंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ऑनलाईन एज्युकेशनच शालेय शिक्षणमध्ये सुरू राहील। तसंच बारावीनंतरचं एज्युकेशन ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीनंच सुरू आहे, ऑनलाईन पद्धतीनंच सुरू राहील आणि ऑनलाईन पद्धतीनंच 100% परीक्षा झालेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राची डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय आहेत, ते जोपर्यंत सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन ठरवत नाहीत तोपर्यंत कॉलेजेस सुरू करण्याचा काही प्रश्न येत नाही आणि शाळाही सुरू करण्याचा काही प्रश्न येत नाही। बारावीची परीक्षा जरी झाली नसली तरी बारावीचं मार्कलिस्ट कसं येणार आहे त्याच्यावर या सगळ्या यंत्रणा अवलंबून आहेत। एक तर मी क्लिअर केलंय मुंबईतनंच की नॉन प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत, म्हणजे आपण जे सांगितले तर बीए बीकॉम जे सांगितलेत, त्याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत। काही लोकांचं म्हणणं आहे की सीईटीची एक्झाम झाली पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे की बोर्डाच्या मार्कप्रमाणे पुढे गेलं पाहिजे। आता हे रिझल्ट ज्यावेळी जाहीर होतील बारावीचे त्यावेळीच बोलणं उचित ठरेल। परंतु प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्यांची मात्र सीईटी घेण्याचा निर्णय माझ्या विभागानं घेतलेला आहे। जुलैच्या लास्ट वीकला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सीईटीच्या एक्झाम होतील आणि रिझल्ट देखील तातडीनं आम्ही जाहीर करू। पुढील वर्षासाठी असं धोरण सरकार विचार करत आहे का? तिसरी लाट आली तर आपण